राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी लवकरच अजित पवार हे मुख्यमंत्री होणार असल्याचं ट्विट केल्याने त्यांच्या ट्विटची चांगलीच चर्चा रंगली आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाने अजित पवार यांचा वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि आम्ही अजितदादांच्या वाढदिवसामध्ये नसून त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा असून उद्याच्या काळात दादांना काय पद द्यावे काय पद मिळावं हे राज्याच्या जनतेच्या हातात आहे. आपला नेता देश आणि राज्य वाचवणारा कोण आहे याबाबत राज्याची जनता आत्मपरीक्षण करेल आणि त्यालाच मुख्यमंत्री करणार असल्याचं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी म्हटलंय. स्त्रीला देवी म्हणून पूजा करणाऱ्या देशात 70 दिवसांहून अधिक दिवसांपासून मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत असून मोदी सरकार हातावर हात ठेवून बसले आहे. भारतात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत, त्यांच्यावर सतत अत्याचार व जीवघेणे हल्ले होत आहेत असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहराच्या वतीने पुण्यातील गुडलक चौक येथे तीव्र निषेध आंदोलन करण्यात आलं. यावेळी प्रशांत जगताप माध्यमांशी बोलत होते. यावेळी अजित पवार यांच्या वाढदिवसाबाबत प्रशांत जगताप यांना विचारलं असता ते म्हणाले की अजित पवार यांच्यासोबत गेली 24 वर्ष काम केलं. ज्या अजितदादांनी विचारधारा देशाला एकसंघ ठेवायची होती, धर्मनिरपेक्षतेची होती, तेव्हा त्यांना आम्ही आमचं आयडॉल मानलं. पण जेव्हा अजित पवार हे भाजपबरोबर गेले त्यांनी त्यांची विचारधारा स्वीकारली, त्यामुळे त्यांच्या वाढदिवसात आम्ही सामील नाही असं यावेळी जगताप म्हणाले. मणिपूरच्या घटनेबाबत प्रशांत जगताप म्हणाले की आज देशात गायी सुरक्षित असतील पण बाई आणि ताई या सुरक्षित नाहीत, म्हणून त्यांचा निषेध नोंदवण्यासाठी आज आंदोलन करण्यात आलं आहे. देशाचे पंतप्रधान आणि गृहमंत्री यांनी राजीनामा द्यावा अशी आमची मागणी असल्याचं यावेळी जगताप म्हणाले. नरेंद्र मोदींना गायींची काळजी करत असताना लोकांची हत्या करायची वाटते, तर त्या नरेंद्र मोदींना या देशातली गायी आणि ताई जिवंत ठेवण्याकरता, तिची आबरू वाचवण्याकरता काहीच करूशी वाटत नाही. ते दुर्दैव आहे आणि म्हणून त्यांचा निषेध आणि त्यांचा धिक्कार नोंदवण्याकरता या ठिकाणी आंदोलन आयोजित केलेलं आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, स्मृती इराणींनी आणि बिरेन सिंहांनी राजीनामा द्यावा अशी पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची मागणी आहे. मला खात्री आहे की पुण्यातला, महाराष्ट्रातला, देशातला नागरिक आता या ठिकाणी त्याचं मनपरिवर्तन झालं, त्याचे डोळे उघडे झालेले आहेत, त्याला कळून चुकलेला आहे की ज्या देशामध्ये गायीसाठी माणसं मारली जातात त्या देशामध्ये बाई आणि ताई सुरक्षित ठेवण्याकरता काहीच उपाय केले जात नाही. आणि म्हणून हा लढा हा नरेंद्र मोदी सरकारच्या विरोधातला काल होता, तो आज जास्तीच्या ताकदीने रस्त्यावर आलेला आहे. आणि मला खात्री आहे की येणाऱ्या काळामध्ये या नरेंद्र मोदी सरकारला पायउतार झाल्याशिवाय भारतीय जनता पुणेकर जनता निश्चित गप्प बसणार नाही. असं आहे की माननीय अजित दादांबरोबर 24 वर्ष आमचा राजकीय प्रवास झाला, त्यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या आधारे आम्ही कामकाज केलं. ज्या अजितदादांची विचारधारा या देशाला या राज्याला एकसंध ठेवण्यासाठी जी होती, धर्मनिरपेक्षतेची होती, त्या दादांचं नेतृत्व आम्ही प्रांजळपणे स्वीकार करत असताना त्यांनाच आमचं आयडॉल मानलं. पण मागच्या 20 दिवसापूर्वी अजितदादांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना भाजपबरोबर जावं लागलं, भाजपची विचारसरणी स्वीकारावी लागली. त्याच्यामुळे आजच्या अजितदादांच्या वाढदिवसामध्ये आम्ही नाही, आम्ही एका सेक्युलर विचाराबरोबर आहोत. दादांचा विचार हा वेगळा, त्याच्यामुळे दादांची वाट वेगळी आहे आणि आमचा विचार हा या देशाला या राज्याला एकसंध ठेवण्याचा असल्यामुळं, आमचा विचार हा निश्चित पवार साहेबांबरोबर असल्यामुळं या वाढदिवसाला किंवा इतर पुढच्या वाढदिवसाला आम्ही नसू, ही वस्तुस्थिती आहे. निषेध करताय खऱ्या अर्थाने, त्या निषेधात मात्र दादाही आहेत असं वाटतं. असं आहे की नरेंद्र मोदी सरकारची साथ देण्यासाठी, नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली हा देश जळत असताना जे जे नरेंद्र मोदी सरकारचा एकूणच सरकार सहभाग येत आहेत, त्यांची साथ येत आहेत, त्या सगळ्यांच्या संदर्भातला हा निषेध आहे. हा फक्त नरेंद्र मोदीचा नाही, नरेंद्र मोदींना जी मतदान करणारी जी लोक आहेत, त्याला साथ देणारी जी लोक आहेत, ती तेवढीच निश्चित त्या या संदर्भामध्ये दोषी आहेत असं मला निश्चित वाटतं. दादांना मुख्यमंत्रीसाठी कार्यकर्ते करत शुभेच्छा देतात, तुम्ही काय शुभेच्छा द्याल? असं आहे की 24 वर्ष दादांच्या हाताखाली कामकाज केलेलं आहे, त्यामुळे त्यांना त्यांच्या वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. उद्याच्या काळामध्ये दादांना काय पद द्यावं, काय पद मिळावं हे माझ्यासारख्या पेक्षा सुद्धा पुण्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेच्या हातामध्ये आहे. ज्या महाराष्ट्राच्या पुण्यातल्या जनतेला आपला नेता हा देश वाचवणारा आणि राज्य वाचवणारा कोण आहे या संदर्भातलं आत्मचिंतन आत्मज्ञान येईल, ही जनता येणाऱ्या दिवसामध्ये योग्य त्या माणसाला निश्चित मुख्यमंत्री करेल. त्याच्यामुळे दादांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा.